लक्षात ठेवायचं रुपाले नगर लागू नये म्हणून. या गावात अजब वरात उगवली चांदणी जणू ही उन्हात पोरा न्यायाला पोरगी दारात वराळ कोमात गाव कोमात आवाज वाढव डीजे तुझ्याची तुला आईची शपथ हाय आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. आता गाणं इथे तुमचं शूट झालेलं आहे, नेहा घोड्याला बसलेली होती आणि एकूणच ही धमाल मगाशी होईल ती नाचणारे सगळे फुल जोरात होते. काय एक्सपिरियन्स होता? मला वाटतं सकाळपासून तुम्ही नाचताय तिकडे. पहाटे 5 वाजता उठलोय आम्ही, 6 वाजता इथं टच सांगितलं होतं, शूटिंग नंतर सुरू झालं पण मग 6 वाजता टच झालो, 5 वाजता उठून आणि सकाळपासून डान्स डान्स बोल नाही ते सांगायला लागलो ना मग एवढं सगळं केल्यानंतर डान्स किती अवघड गेला असेल. नाही जेवढं एनर्जेटिक गाणं आहे तेवढंच एनर्जेटिक आम्ही दिवसभर नाचतो आहोत. गाणं गाजलेलं आहे गाणं आणि त्याला न्याय दिलाच पाहिजे, त्यामुळे आम्ही खूप मेहनत घेतली होती आणि खूप एनर्जीने आम्ही नाचलो. आणि आम्हाला इथे सुजित सरांना खूप थँक्यू म्हणायचं की त्यांनी ऍक्टर लक्षात घेऊन डान्स बसवलेला आहे. प्रत्येकाला कोणाला काय द्यायचं, कोणाला कुठली स्टेप जमेल जमणार नाही याचा त्यांनी बरोबर आहे आणि बरोबर आहे अर्थात. आणि काल आम्ही रिहर्सल केले 4-4 तास आणि स्टेप्स पण खूप सोपे आहेत, तुम्हालाही करताना खूपच म्हणजे रिलेट करू शकता, तुम्ही गाणं ऐकताना तुम्ही या स्टेप्स करू शकता म्हणून त्या स्टेप्स खूपच कोणीही करू शकत सुद्धा बसली कोणीही करू शकत. मला 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 इथे विचारायचं की सोनाली दिवसभर गाणं बघत होती तर हिला कसं वाटलंय आपण नाचताना? म्हणजे डान्सिंग क्वीनला कसं वाटलं? हा म्हणजे आणि किती मार्क्स दिलेस तू आमच्या परफॉर्मन्सला? नाही फॉर अ चेंज मला कोणालाच सांगायला लागलं नाही, जरा रिहर्सल करा रे, जरा लक्ष ठेवा रे, जरा नीट करा रे, इतके सगळे माझे पिक्चर्स मध्ये तुला सांगावं लागतं. नाही फॉर अ चेंज तुमच्या बद्दलच म्हणते मी, तुम्ही सगळ्यांनी इतके इतकं सिन्सिअरली आणि इतक्या डेडिकेशनने डान्स केलाय काय बोलू तुमच्या बद्दल, खूपच भारी वाटलंय रे देवा. नाही यू डाऊन म्हणजे तू घेतली आहेस आणि ह्या गाण्यात तू नाहीये त्यामुळे आमच्यावर डबल जबाबदारी आहे. मग आणि थोडक्यात आता जे हे मेन गाणं आहे त्याच्यामध्ये मेन गाणं असल्यामुळे आम्ही इकडे तुम्ही मेन आहोत आणि तीन असल्यामुळे ते गाणं मेन आणि तुम्ही मेन आणि हा मेन. आता आता एकदा एकदा ती स्टेप करून दाखवा आपल्या सगळ्या लोकांसाठी पोरांनो. चला हे पहा 1 2 3 4 आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय आवाज वाढव एवढी तुला आईची शपथ हाय आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. मला सगळ्यात महत्त्वाची अनाउन्समेंट करायची, या सिनेमा नंतर हे गाणं बघून प्रत्येकाला डान्सच्या सुपाऱ्या सुरू होणार मला सोडून आणि सिनेमाचं गाणं बघून म्हणजे नंतर 12 फेब्रुवारी पर्यंत वाट बघावी लागणार नाहीये. 11 जॅनला ते आउट होणार आहे आणि तुमच्या भेटीला ते येणारच आहे कारण सगळे आतुरतेने वाट बघतात. मला इथे अत्यंत महत्वाची 2 नावं नमूद करायचे, सुजित सरांनी हे बसवलंय पण हे क्षितिज पटवर्धन नावाच्या आमच्या मित्रांनी लिहिलंय. इतकं वेगळ्या धाटणीचं गाणं, उडतं गाणं, तो अत्यंत गंभीर प्रकृतीचा मनुष्य आहे पण त्याने हे गाणं लिहिलं. आणि या सिनेमात जी 4 गाणी आहेत ती 4 गाणी इतकी वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. त्याचं म्युझिक अमित राज या आमच्या मित्राने केलंय. अमित राजची काय रेंज आहे ती आपण चारही गाणी वेगवेगळी. आनंद शिंदे, आदर्श म्हणजे काय शपथ हाय बाबा आणि मुलगा दोघे एकत्र काय जबरदस्त पहिल्यांदा एकत्र गायले आणि सिनेमाचं नाव पोस्टर कर 12 फेब्रुवारी 11 नंतर जी येते ती 12 जानेवारी नंतर येतात ते म्हणजे व्हॅलेंटाईन वीक तुम्ही साजरा करू शकता 2016 आणि पहिला शो झाला नाही का 2017 मध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आता लेखक ढोमे सरांनी अत्यंत डोमेस्टिक व्हायलन्स आणि त्यांनी पूर्ण स्क्रिप्ट सुद्धा डोमेस्टिक एअरपोर्ट वर लिहिलेलं आहे. एअरपोर्ट कळलंच असेल की काय होणार आहे. थँक्यू व्हेरी मच.